मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. लता दीदींच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला असं आपण म्हणत असलो तरी त्यांच्या गायनाच्या माध्यमातून त्यांनी गायलेल्या गाण्यांच्या माध्यमातून त्या अजरामर झाल्यात, त्या अजूनही आपल्यात आहेत असंच प्रत्येकाला वाटतंय. त्यांचं पार्थिव या गाडीतून उतरवलं जातंय आणि त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. प्रभुकुंजवर त्यांचं पार्थिव दाखल झालं आहे, इथे अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल. त्यानंतर संध्याकाळच्या सुमाराला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. सुमारे 40 भाषांमध्ये त्यांनी गायन केलं होतं. एखादी भाषा आपल्याला येणं हे खरं तर सोपं असतं, पण त्या प्रत्येक भाषेतला प्रत्येक शब्द अचूक उच्चारणं हे अत्यंत कठीण काम. प्रतिभाषा येत नसतानाही त्या भाषेत गायन करणं आणि अचूक उच्चारासह गायन करणं हे फक्त लता दीदीच करू जाणे. छत्रपतींचा विचार म्हणजे